नमस्कार दक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत। मित्रांनो, सध्या खरड छाटणीचा लगभग सगळीकडे चालू आहे आणि ह्या खरड छाटणीच्या काळामध्येच वाढतं तापमान, यामुळे आपल्या रूट झोनवरती वर्म्यावरती क्षारांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात काही काही ठिकाणी दिसायला लागला आहे, काही काही ठिकाणी दिसणार आहे। परंतु हे क्षार वाढल्यामुळे अतिशय विपरीत असा परिणाम आपल्या द्राक्षाच्या काडीमध्ये सूक्ष्मघट निर्मितीसाठी आणि पुढील वर्षाच्या रिझर्व अन्नसाठासाठी होत असतो। त्यासाठी हा क्षारांचा प्रॉब्लेम आपल्याला जर मुळापासून जर कमी करायचा असेल तर काय काय उपाययोजना करता येतील ह्याविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात आधी मित्रांनो आपल्याला मातीचा पीएच ईशी म्हणजे माती परीक्षण आणि पाणी, तुम्ही जे पाणी इरिगेशनसाठी वापरणार आहात, विहिरीचं असेल बोरवेलचं असेल, ह्या दोघांचं माती आणि पाणी परीक्षण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। याच्यानुसार आपला पीएच किती आहे, क्षारता किती आहे, यानुसार आपल्याला आपल्या जमिनीतील क्षारांशी किती कशा पद्धतीने लढावं लागेल, कोणती स्ट्रॅटेजी रणनीती आपल्याला अवलंबायला लागेल याविषयी आपल्याला एक आरसा किंवा एक रणनीती आपल्याला तयार करता येते। उदाहरणार्थ जर आपल्याकडे सोडियम क्षार जर जास्त वाढले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅश ह्या अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत असते। जर तुमचा पीएच जास्त असेल तर त्या ठिकाणी तुमचं फॉस्फरस आणि फेरस याचं शोषण होत नाही। मग यासाठी आपल्याला माती परीक्षण, पांदे परीक्षण आणि पाणी परीक्षण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि पुढे जाऊन जर हे क्षार खूपच वाढले असतील तर पानं लहान राहणे, काडी कमकुवत राहणे, पिंगटपणा आणि अजून जास्त जर प्रॉब्लेम वाढला तर तुमच्या पानांच्या कडा करपणे आणि एखाद्या स्प्रेमध्ये थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जरी वाढलं तरी आपले पानं साधा स्प्रेसुद्धा सहन करत नाही, तर यासाठी हा क्षारांचा प्रॉब्लेम हा आपल्याला चांगल्या पद्धतीने दूर करावा याची काळजी घ्यावा लागणार आहे। जसं ऊन वाढतं तसतसं जमिनीच्या पृष्ठभागातील पाण्याचा साठा वरतीवरती येत असतो, पाण्याचं बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आणि पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर राहिलेले क्षार हे रूट झोनमध्ये मुळाच्या कक्षेच्या वरती वर्म्यावरती आपल्याला दिसून येतात। आता हे क्षार जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असतील तर तिथं गर्भधारणेला विपरीत परिणाम होतो आणि द्राक्षाच्या गुणवत्तेवरील पुढील वर्षीसुद्धा त्याचा विपरीत परिणाम होत असतो। त्यासाठी आता मित्रांनो क्षार आपल्या जमिनीत कसे वाढतात ते बघूया। एक पहिल्यांदा सांगितलं तुमच्या इरिगेशनमधून जास्तीत जास्त क्षार तिथे वाढत असतात। जर तुमची हलकी जमीन असेल तिथे निचरा व्हायला चान्स असतात, परंतु तुमची काळी कसदार जमीन असेल तर हे क्षार ह्या जमिनीमध्ये साचत जातात, रूट झोनमध्ये वर्म्यावरती साचत जात असतात। दुसरी गोष्ट, तुमची जमीनच मुळात पॅरेंट मटेरियल जर क्षारांच्यापासून बनलेला असेल, खनिजे तिथे असतील तर तिथेसुद्धा तुमचे क्षार वाढू शकतात। काही काही ठिकाणी ग्राउंड वॉटरमध्ये पातळी वाढत असते तेव्हा खालच्या थरातील क्षार वरती वरती येऊन रूट झोनमध्ये ॲक्युमुलेट होत असतात। तिसरी गोष्ट, एखाद्या समुद्राचं खारं पाणी तुम्ही कोस्टल एरियामध्ये असाल, समुद्राचं खारं पाणी तुमच्या पुरामुळे जर तुमच्या जमिनीमध्ये पसरलं गेलं तर तिथेसुद्धा तुमचे क्षार वाढत असतात। आणि ज्या जमिनीमध्ये सोडियम क्षार जास्त असतील त्या ठिकाणी तुम्ही इरिगेशन दिल्यानंतर म्हणजे पाणी दिल्यानंतर तिथे सोडियम क्षार जर त्या तुमच्या जमिनीमध्ये असतील, रूट झोनमध्ये असतील, तर तिथे चिकटपणा येत असतो आणि जर तुम्ही पाणी कमी केलं तर तिथे वर्म्यावरती कडकपणा येत असतो। म्हणजे इकडून अडचण तिकडून अडचण असं दोन्ही पद्धतीनं आपल्याला क्षारांची समस्या असतील, सोडियम क्षार जास्त असेल तर खूप मोठ्या दुष्परिणामाला तोंड द्यावं लागतं। आणि ह्या क्षार जर जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्ही दिलेलं इरिगेशनसुद्धा रूटला नीट अपसार करता येत नाही, पाणीसुद्धा नीट ओढता येत नाही, त्याचबरोबर इतर क्षारांचंसुद्धा शोषण होत नाही। तर मित्रांनो, हे क्षारांचा प्रॉब्लेम कसा दूर करायचा ते आपण बघूया। सगळ्यात आधी आपल्याला आपल्याकडे जो सोर्स असेल, सध्या तुम्ही बोरचं पाणी देत असाल, विहिरचं पाणी देत असाल आणि ह्या पाण्यामध्ये जास्त क्षार असतील तर ह्या पाण्याच्या सोर्सबरोबरच आपल्याला दुसरा सोर्स, अल्टरनेट सोर्स, जो त्याचं चांगलं पाणी ते आपल्याला वापरावं लागणार आहे। उदाहरणार्थ तुमच्याकडे शेततळ्यातील पाणी असेल त्याचा तुम्ही वापर उन्हाळ्यामध्ये तरी वारंवार करा, किंवा पाईपलाईनद्वारे दुसरं नदीचं पाणी असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि हे पाणी जर तुम्ही शक्यतो चांगलं पाणी जर तुम्ही फ्लड दिलं तर हे क्षार वाहून जायला मदत होते। दुसरी गोष्ट, हा अर्थात फ्लड मात्र तुम्हाला सपक्यानंतर करायचं नाही हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। दुसरा मुद्दा आहे, रूट झोनवरती खूपच क्षाराचा थर असेल
तर हा थर तुम्ही लेवर लावून हा थर तुम्ही टोकरीमध्ये मातीचा थर क्षारांचा थर हा हळूच खरडून घेऊ शकता. हा सुद्धा एक अतिशय चांगला पर्याय क्षार कमी करण्यासाठी आहे. इथं तुम्ही हयगय करू नका की हा वरंब्यावरती साचलेले क्षार खरडून ते आपल्या बागेच्या बाहेर कसे टाकता येतील ते सुद्धा तुम्हाला बघावं लागणार आहे. पुढचा मुद्दा आहे तो जिप्सम आणि सल्फर याचा वापर करून तुम्ही सॉईलचं रिक्लेमेशन करू शकता. यासाठी जिप्सम किती वापरायचं, सल्फर किती वापरायला पाहिजे यासाठी तुम्ही तुमच्या बागेतील प्लॉटचं माती परीक्षण, पाणी परीक्षणाचे रिपोर्ट ग्रेप मास्टर ॲपमधून आमच्याकडे पाठवा. आम्ही तुम्हाला त्याच्यानुसार तुमच्या बागेमध्ये किती सल्फर वापरायची गरज आहे, किती जिप्सम वापरायची गरज आहे याविषयी आम्ही तुम्हाला सविस्तर असं उत्तर देऊ. त्यानंतर मित्रांनो, जास्तीचं ऑर्गॅनिक मॅटर आपल्याला टाकणं गरजेचं आहे. जिथे तिथे एक क्षारांचा प्रॉब्लेम जास्त आहे तिथे तुम्हाला जास्तीचं शेणखत असेल, हिरवळीचं खत असेल, पेंडी असतील याचा वापर करणं जास्त गरजेचं आहे. कारण हे ऑर्गॅनिक मॅटर सेंद्रिय पदार्थ ऑर्गॅनिक ॲसिड किंवा सेंद्रिय ॲसिड तयार करत असतात आणि त्यामुळे तुमचं पीएच आणि क्षार दूर व्हायला मदत होत असते. त्याच्यानंतर मकासारखे क्षार प्रतिबंधात्मक पीक असतं हे घेणं, त्याचबरोबर आहे ते तण वाढवणे हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. कारण रूट झोनमधील क्षार कमी करण्यासाठी दुसरा कुठलाही उपाय नाही, परंतु हे तण जर वाढून ते कापून जर तुम्ही तिथे टाकले तर रूट झोनमधील संपूर्ण क्षारांचं अब्सॉर्शन होत असतं. तसेच मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता कुठेतरी आपल्याकडे अवकाळी पाऊस सुरू होईल किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस सुरू होईल, त्यावेळेस तिथे तिथे क्षार जास्त असतील, तिथे तिथे पाऊस चालू झाल्या म्हणजे तुम्हाला शंका आहे कुठे ढग फुटले पाऊस येणार आहे. आता आपल्याकडे ॲपसुद्धा आहे की तुम्हाला माहिती मिळते की 2 दिवसांनी पाऊस होणार आहे, 3 दिवसांनी पाऊस होणार आहे, दुपारी पाऊस होणार आहे, सकाळी पाऊस होणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही अतिशय अलर्ट राहून ज्यावेळेस पाऊस चालू होणार आहे त्याच्या आधी एक तास तुमचं ट्रीप चालू झालं पाहिजे, जेणेकरून रूट झोनमधील क्षार तर पावसाच्या पाण्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सक्क होऊन झाडाच्या सिस्टीममध्ये अपटेक होतात आणि त्याचा अतिशय विपरीत परिणाम हा वर्षानुवर्ष आपल्याला इम्पॅक्ट त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे जर तुम्ही पाऊस सुरू व्हायच्या आधी अर्धा ते एक तास जर तुम्ही ड्रीप चालू केलं तर रूट झोनमधील क्षारांचं अब्सॉर्शन होणार नाही, ही सुद्धा काळजी तुम्ही तितकीच घेणं महत्त्वाचं आहे. आम्ही नेहमी सांगत असतो की मल्चिंग करणाऱ्या द्राक्ष बागायतदाराच्या बागेतील द्राक्ष असू किंवा कुठलंही पीक असो तर मल्चिंगमुळे तुमच्या बागेतील 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. मल्चिंगमुळे डायरेक्ट क्षार पृष्ठभागाच्या वरती म्हणजे रूट झोनमध्ये येणार नाही, तर मल्चिंग करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेस आपण तात्पुरती उपाययोजना म्हणून ॲसिड ट्रीटमेंट करत असतो, परंतु ॲसिड ट्रीटमेंट करणं कधी कधी करणं गरजेचं आहे. कायम कायम ॲसिड ट्रीटमेंट करून तुम्ही आपल्या जमिनीतील ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा कमी करत असतात, तर हे तात्कालीन उपाययोजना म्हणून तुम्ही ॲसिड ट्रीटमेंट करायला हरकत नाही. परंतु तुम्हाला लॉंग टर्म उपाययोजना करायची असेल तर मात्र मी ह्या ज्या 8-10 मुद्द्यांचा तुम्हाला विचार करायला लावला आहे त्याचा तुम्ही अवलंब करा आणि आपल्या बागेतील क्षारांची समस्या मुळापासून उखडून टाका. आणि जिथे जिथे तुम्हाला मी सांगतो की तिथं बागा पिंगट पडत असतील, पानं लहान असतील, वीक असतील, पानांच्या कडा करपत असतील, हा खूप आणि कधी कधी तुमच्याकडे कमी गर्भधारणा सूक्ष्म घट निर्मिती होत असतील, तर ह्यासाठी क्षारांचा प्रॉब्लेम जर अशा पद्धतीने तुम्ही दूर केला तर नक्कीच तुम्ही चांगल्या गुणवत्तेची द्राक्ष घेऊ शकता, यात कुठलीही अडचण येणार नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटल्यास तुम्ही इतर मित्रमंडळींना पण शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि अर्थात आमचं ग्रेप मास्टर ॲप तुम्ही डाउनलोड करा. आणि तुमची क्षारांची समस्या असेल तर आणि इतरही काही समस्या असतील तर आम्हाला प्रश्न पाठवा. आमची ग्रेप मास्टरची संपूर्ण टीम तुमचं स्वागत करण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.